सनातन धर्मामध्ये चार पुरुषार्थ सांगण्यात आले आहेत आणि ते पुरुषार्थ आहेत धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष। आणि या पुरुषार्थांच्या प्राप्तीसाठी प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न करावेत असं देखील सांगण्यात आले आहे। अर्थ म्हणजेच रिसोर्सेस किंवा धनाशिवाय आपण कोणतेही काम करू शकत नाही। अगदी मूलभूत गोष्टी देखील पूर्ण करण्यासाठी धनाची किंवा अर्थाची आवश्यकता लागतेच। अर्थ कमवण्यासाठी प्रत्येक मनुष्याने प्रयत्न केले पाहिजे। दुसरा पुरुषार्थ आहे काम। काम म्हणजे इच्छा किंवा शारीरिक सुखासाठी असलेली इच्छा। आता या ठिकाणी काम समजून घेताना हे समजलं पाहिजे की संपूर्ण जीवसृष्टी चालू राहण्यासाठी नवीन जीवांचं जन्म घेणं खूप आवश्यक आहे। त्यामुळे शारीरिक सुख जर उपभोगले तरच नवीन जीव या पृथ्वी तलावर येणार आहेत। त्यामुळे काम या पुरुषार्थाला देखील तेवढंच महत्त्व आहे। धर्माबद्दल बोलायचे झाले तर दोन दृष्टिकोनातून पाहिले जाते। सनातन धर्माबद्दल बोलायचे झाले तर वेगवेगळे रिच्युअल्स एक प्रकार झाला, उदाहरणार्थ यज्ञ। दुसरा दृष्टिकोन आहे एकमेकांसोबत मिळून मिसळून राहा, निसर्गाचा आदर करा इत्यादी। मोक्ष ही अशी अवस्था आहे ज्यामध्ये व्यक्ती संपूर्ण इच्छा, आकांक्षा, जन्म, मृत्यू या चक्रातून मुक्त होतो। मोक्ष प्राप्त करणे सर्वात कठीण गोष्ट आहे।